श्री स्वामी समर्थ, तर मला कमेंट आली होती की 14 पाठ झाल्यानंतर काय करायचं असतं, तर आपल्याला एक हवन करायचं असतो. तर पुस्तकामध्ये जो तुम्ही पाठ वाचला असता पहिल्या पेजवरती त्याची सगळी माहिती दिलेली आहे, पण तशा पद्धतीचं आपण हवन नाही करू शकत. ते फक्त केंद्रात होत असतं, वल्ली घरात नाही करू शकत. म्हणजेच की आपण एकदम प्रॉपरली जसं केंद्रात करू शकत तसं घरात नाही करू शकत. तर आपण घरात एका सोप्या पद्धतीनेही हवन करू शकतो आणि पाठ वाचल्यानंतर हवन करायलाच पाहिजे असं काहीच नाहीये. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करा. आणि दुसरा पॉइंट असं वगैरे आहेत ते दर मंगळवारी शुक्रवारी जे काही त्यांना दररोज नाही तर ते दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात, त्यांना दररोज थोडे ना हवन करायला जमणार आहे. तर म्हणून काही स्पेशल दिवस किंवा काही दिवसांना हवन होत असतं. तर उद्या अष्टमीला केंद्रांमध्ये हवन होत असतं, तर तुम्ही तिथे जाऊन तुमची सेवा रुजू करू शकता. आपण जर तुम्हाला घरी करायची इच्छा असेल तर आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीचं हवन कसं करायचं ते सांगणार आहे. असं नाही की आम्ही तुम्हाला सांगतो आणि करायलाच हवा, इच्छा असेल तरच करा. तर आपल्याला काय काय गोष्टी लागणार ते सगळं आधी सांगून देते मी. एका पाटावर अशा पद्धतीने आम्ही हवन कुंड ठेवून घेतलेलं आहे. हे आमचं खूप वर्ष आधीच आहे. आमचं दर म्हणजे काही ना काहीतरी गोष्टीला हवन चालूच असतं, म्हणून थोडस खराब झाले. मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते, पण उद्या आम्ही वॉश वगैरे नीट करून यूज करू त्याला. तुमच्याकडे जी असेल मातीचं तांब्याचं ते तुम्ही हवन कुंड घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी, आपल्याला गौरी पाहिजे असते. तर गौरी या टायमाला तुम्हाला भेटणार नाही. तर आम्ही होळीच्या वेळेस जेव्हा गौऱ्या येतात तेव्हा होळीसाठी तर घेतोच आम्ही, पण घरासाठी घेऊन ठेवतो. म्हणजेच की काही श्राद्ध आलं किंवा असे काही हवन वगैरे लागलं तर ते आपण यूज करू शकतो. ठिकाणी पूजा साहित्य भेटते किंवा ज्या शॉपवर तिथं कदाचित गौरी सुद्धा भेटू शकते. तर तुम्हाला जर हवी तर तुम्ही तिथं तपास करू शकता. तर तिथूनच आपल्याला हवन संविधा आणि हवन सामग्री आणायची आहे. एक बॉक्स भेटतो, आता तो बॉक्स आम्ही फेकून दिलाय असं डब्यात. त्याला हे केलंय, तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीचं हवन सामग्री भेटत असते, ती आपल्याला युज करायची आहे हवनसाठी. जास्त काही महाग नसतं, हे 20-30 रुपयाला जास्तीत जास्त. ही हवन सामग्री जी हवन संमेदा असते त्याच्यामध्ये म्हणजे तो पण वेगळा बॉक्स भेटतो, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या झाडांच्या ज्या काड्या असतात त्या मिक्स केल्या जातात. जसं की आंबा पिंपळ जे आपल्याला हवनला लागतात ते. तुम्हाला हवन संमेदाचा बॉक्स नाही भेटला तर तुमच्या एरियामध्ये आंबा पिंपळ वरचे झाड असतील तर त्याच्यात तुम्ही काड्याही यूज करू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला हवन कुंडामध्ये थोडीशी खाली माती टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावर ना गौरीची आता हे छोटे म्हणून थोडेसे तुकडे करून टाकणार आहे मी. गौरी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वरतून ज्याही तुमच्याकडे काड्या असतील त्या टाकून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यावरती कापूर ठेवून आपल्याला त्याला प्रज्वलित करायचं आहे. कुंड रेडी झालंय. तर हवन करताना आपल्याला काय सामग्री हवन कुंडात टाकायची ते मी तुम्हाला सांगून देते. सगळ्यात आधी आपल्याला गाईचं तूप घ्यायचंय, तांदूळ, साखर, गव्हाच्या लाया आहेत या. जर नाही भेटल्या तर तुम्ही फक्त गहूही वापरू शकता. गहू आणि पांढरी तीळच घ्यायची आपल्याला, काळी तीळ नाही घ्यायची. कारण काळी तीळ आपले आपण पितरांना अर्पण करत असतो. मी याच्यासाठी क्लिअर केलं कारण आपण काळी तीळ पितरांना वापरत असतो आणि देवांसाठी आपण पांढरी तीळ वापरायची असते. जर आम्ही तर पांढरी तीळच वापरतो. जर तुम्ही चुकून कधी काळी तीळ वापरली असेल तर पुढच्या वेळेसपासून तुम्ही पांढरी तीळ वापरा. आणि आपण आता देवीसाठी किंवा देवीचं हवन करतोय तर आपण पांढरी तीळ यूज करायची, काळी यूज नाही करायची आहे. आणि याच्यानंतर आपल्या हवन सामग्री, तर आपल्याला हे वेगळं वेगळं करून नाही टाकायचंय. एका वाटीत किंवा एका बाऊलमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ते स्वाहा करायचंय. तर आपल्याला तूप थोडंसंच घ्यायचंय कारण जेव्हा आपण स्वाहा करायला आपल्या हातात घेऊते तर ते थोडंसं आपल्या हाताला चिपकून जाईल, म्हणून तूप थोडंसंच घ्यायचंय. त्याच्यानंतर त्याच्यात तांदूळ टाकायचे, पांढरे तीळ, गहू
साखर आणि गव्हाचे लाया आता मिक्स करून घ्यायचे त्या गोष्टीला. आपला हरितद्रव्य रेडी झालेला आहे. तर तुम्ही असं नाही की एकाच जणाने हवनाला बसायचं, परिवार मध्ये जेवढे जण आहे सगळेजण हवनला बसू शकता. समजा आता जर दोन जण बसले तर एक जण मंत्र बोलू शकतो आणि एक जण स्वाहाकार करू शकतो. जर जो मंत्र बोलते तो तूपही टाकू शकतो. म्हणजे तुम्ही म्हणजे प्रत्येकाने डिवायडेशन करून घ्या एक प्रकारे. कोणी मंत्र बोलेल, कोणी हे हरिद्रव्य स्वाहा करेल, कोणी तूप टाकेल असं. तर या हवनकुंडला आपण हळदी कुंकू लावून घेऊयात. आणि आपल्याला जे आपलं हरिद्रव्य आहे तूप आहे ते जवळ ठेवायचंय. तर याला प्रज्वलित करण्यासाठी आपण आधी तूप टाकून घेऊयात. हे हरिद्रव्य टाकताना गोमुखाने म्हणजे या तीन बोटांनी टाकायचंय. तर आधी आपल्याला हे हातात पकडून घ्यायचंय, त्याच्यानंतर मंत्र बोलायचा आणि मंत्र संपल्यानंतर आपल्याला याच्यात टाकून म्हणजे याच्यात टाकताना स्वाहा बोलायचंय. मंत्र पूर्ण बोलल्यानंतर जेव्हा स्वाहा म्हणतो तेव्हाच टाकायचंय. मंत्रही घाईगाईत म्हणू नका किंवा मग घाईगाईत आहुती देऊ नका. पूर्ण 108 आहुत्या होतील हा विचार लक्षात ठेवा. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा. 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 त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ आणि नवार्ण मंत्राची एक माळ बोलून आपल्याला वन करायचंय. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गायत्री मंत्राची एक माळ करू शकता. जी सेवा आहे ती फक्त अष्टमीला करायला हवी असं नाहीये. जेव्हाही काही घरामध्ये शुभ कार्य वगैरे असेल तेव्हाही तुम्ही करू शकता. जे तूप टाकत असता त्यांनी कंटिन्यू टाकायला हवं. नाही म्हणजे ते प्रज्वलितही चांगलं होत राहील आणि त्याच्याने जास्त धूरही घरात होणार नाही. उरलेल्या हवन सामग्रीचं काय करायचं तर तुम्ही पाण्यात टाकून देऊ शकता याला. नाहीतर शेवटी जेवढाही काही उरलेलं असेल तुम्ही ते स्वाहा म्हणून पूर्ण हवनकुंडातही टाकून देऊ शकता. काही जण आठवड्यातनं किंवा महिन्यातनं काही डब्यात भरून ठेवू शकता, पुढच्या वेळेस यूज करू शकता. पण जर तुम्ही 6 महिन्यातून किंवा एखाद्या वर्षातून करत राहणार तर तुम्ही याला हवनकुंडात स्वाहा करून द्या, नाहीतर पाण्यातही टाकू शकता. तर हवन केल्याने अजून एक गोष्ट चांगली होते की आपल्या घरातील जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती चालली जाते. तर जर तुम्ही हवन करत असाल तर त्याच्यात तुम्ही खीर देऊ शकता, म्हणजे खीर टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि खीर ही भाताची हवी. जर तुम्ही हवनकुंडात आहुती देत असणार तर ती भाताची खीर हवी. तर हवन झाल्यानंतर आपल्याला त्या हवनमध्ये एक नारळ अर्पण करायचं असतं. तर ज्यांनी हवन केला नाहीये तर त्यांनी काय करायचं, तर केंद्रामध्ये जे हवन होत असतं तिथं जाऊन तुम्ही नारळ अर्पण करू शकता. जर केंद्र नसेल तर देवीच्या मंदिरामध्ये पण हवन होत असतं त्या दिवशी, तर तुम्ही तिथं जाऊनही नारळ अर्पण करू शकता.